बिरोबाच्या नावानं चांग भलच्या गजरात खारी खोबरं भंडाऱ्याच्या उधळणीत आणि ढोलाच्या कैताळाच्या निनादात हजारो भाविकांच्या उपस्थितीत बिरदेव यात्रेचा मुख्य दिवस आज संपन्न झाला महाराष्ट्र आंध्र गोवा या राज्यातील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर तालुक्यातील वाशी इथल्या बिरदेवाच्या वार्षिक यात्रेतील मुख्य दिवसानिमित्त अण्णापा पुजारी भागोजी रांडगे यांनी भाकणूक केली महाराष्ट्रासह परिसरातील अनेक राज्यातील धनगर बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर तालुक्यातील वाशी इथल्या बिरदेव देवालयाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक कार्यक्रमात आज संपन्न झाली पाच दिवसांच्या यात्रेत पहिल्या दिवशी देव आणणं दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा संपन्न झाला आंबील वडीभाकरी पुरणपोळीचा नैवेद्य बिरोबाला अर्पण केला यात्रेनिमित्त मानाचा गाडा गावातील देवाच्या दर्शनासाठी वाजत गाजत आणला जातो या गाड्यामध्ये सजवलेल्या बैलांसह सात बैलगाड्या असतात गाड्यांचा मानकरी दर्शनासाठी येतो यात्रेच्या मुख्य दिवशी दुपारी साडेचार वाजता पालखीची मंदिर प्रदक्षिणा होते हेडाम छबिना मिरवणूक भंडाऱ्याची उधळण आणि ढोलांच्या गजरात आजचा दिवस संपन्न झाला यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे उद्या यात्रा समाप्त होणार आहे तर अशा या काळामध्ये गेले दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे यात्रा भरली नव्हती प्रशासनाचा नेम पाळून प्र या ट्रस्टच्या वतीनं किंवा गावकऱ्यांच्या वतीनं यात्रा साजरी केली होती परंतु लोकांचा उमाप उत्सवामध्ये प्रशासनानं थोडंसं हे दाखवल्यामुळं की या यात्रेसाठी निश्चितपणानं निर्बंध शिथिल आणि त्या शिथिल केलेल्या के निर्बंधाला अधीन राहून भाविकांचा उत्साह शिगेला पोचला आणि सकाळपासून महिन्यापेक्षा गेले तीन दिवस झाले की हजारोंच्या संख्येने भाविक इथं बेदेवाच्या दर्शनाला येत आहेत बिर्देव यात्रेतील भाकणुकीला विशेष महत्व आहे अण्णाप्पा पुजारी भागोजी रांडगे यांनी भाकणूक सांगितली दिल्ली दरबारी मोठे राजकीय युद्ध होईल आमदार खासदारांमध्ये भांडण होईल राजकारणात स्त्रिया पुढे येतील अशी भाकणूक झाली भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मानकरी हर्षवर्धन साळुंखे गावकामगार पाटील दिनकर पाटील यांच्यासह यात्रेला लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती